इकडनंच काढते बाबू काय म्हणताय ताई भाऊ काय म्हणताय बरात ना बाबू अरे बाबू बाबू रडू आला आयुष तू ओळखतो मला नाही ओळखत नाही ओळखत म्हणतो आता तुझा फोटो दाखवतो मी तेव्हा ओळख आई वा आवाज येते हो पडशील बाबू पडायला होईल ना बाबू भू बोलताय बोलत आहेत ना तर ही आहे हर्डीकर बाग आणि ही कलम आहेत तिथं पण आता कलमावरती आहे ना आंबे नाहीत कारण ऑलरेडी आहे ना आंबे घेऊन गेलेले आहेत तर आपण या बागेतनं जातोय बाहेर भूला जातोय. नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपण आहोत आत्ता गावी आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:30. आपण जातोय भूमध्ये आपल्या भूला छोटंसं मार्केट आहे तर आपण थोडासा जिन्नस वगैरे आणायला तिकडे जात आहोत. खरं तर उशीर खूप झाला आहे कारण 6:30 म्हणजे 7-7:30 दुकानं बंद होतात पण आम्ही म्हटलेलं की जरा असंच सहजच लेट जाऊ. तर आत्ता आपण आहोत हर्डीकर बागेत. ही तुम्ही बघताय ती माझ्या मागे हर्डीकर बाग आहे. हे काजूचं झाड आहे आणि इथं कलम पण आहेत. तर आता बागेत आहोत आपण आणि ह्या रस्त्यानं आपण आता खाली जातो. तर आपल्याकडे आहे ना झाडं खूप आहेत त्याच्यामुळं आपलं गाव छान दिसतं. गावं जसं नाही तर रत्नागिरी जिल्हा आपला झाडांनी समृद्ध आहे. हे बघा आपण या बागेतनं जसं पुढं जायचं कारण बागेतून शॉर्टकट रस्ता आहे जो आपण पुढे रस्त्याला म्हणजे रोडला भेटणार आहोत. तिथं म्हणजे रस्ता आपला काय बोलतात त्याला रस्ता आहे तर ही पायवाट आहे. या पायवाटेने आपण आता पुढे जातोय. हे इथे हर्डीकरांचं घर आहे त्यांचीच ही बाग आहे. तर इथे खालीच आहे ना पर्याय. पर्याय म्हणजे ओढा. तर ते पर्याय इथे आणि हे तुम्हाला दिसतंय ना ते सुपारीची झाड आहेत त्याला आमच्याकडे आगार असं आम्ही म्हणतो. आणि आजूबाजूला चिमण्यांचा पाखरांचा आवाज येतोय आपल्याला. तर इथे समोरच रस्ता आहे आणि इथे रस्ता केलेला आहे वाटतं रे यांनी होय ना. आणि हे काय इथे ग्रीन काय लावलेलं आहे नवीन लावलेत काय. तर हे बघा इथं सुपारीची नारळीची झाडं लावलेली आहेत जे ग्रीन कापड दिसतंय ना त्याच्यावरती लावलेत. आणि हे हर्डीकरांचं घर आहे इथं. बहुतेक रस्ता केलेला आहे इथून घराजवळ यायला गाडी. तर आता माझ्यासोबत आहे नवनीत त्याच्यानंतर बबलू साहिल आणि तिकडे पप्पू आणि आमचे भाऊ आहेत. इथे नर्सरी सारखं दिसतं बघ ना असं आहे काय. तेव्हा रस्ता केलेला आहे तर आपण आहे ना पहिल्यांदाच या रस्त्यानं आलो इकडं गावी येऊन. पहिला हा रस्ता नव्हता त्यांनी केलेला. ही पायवाटच होती इथं आणि पावसाळ्यात ना सुद्धा हे वातावरण आहे ना खूप छान वाटतं. एकदम हिरवं हिरवं गार होऊन जातं इथं सगळा हा डोंगर. आणि इथून आहे ना झरा एक येतो म्हणजे पावसाचं पाणी असं धबधब्यासारखं येतं या ठिकाणी इथं समोरच. आणि हा रस्ता केला आहे पण भारी वाटतं एकदम. हे एक वडाचं झाड आहे फार वर्षांपूर्वीचं आहे वाटतं. इथली फ्रेम बघा भारी वाटते एकदम सई.
तर इथून आहे ना झरा येतो या ठिकाणाहून. गावी आल्यावर ते ना असं बघायला खूप काही आपल्याला मिळतं आणि मन कसं एकदम आनंदून जातं आहे. ह्या ठिकाणाहून आहे ना समोरनं असा झरा म्हणजे धबधबा असा येतो पावसाळ्यातून पाणी, आणि हे सगळं कातळ वगैरे सगळं हिरवं हिरवं होतं. मस्त वाटतं हे बघायला आपल्याला. जमल्यास आपण नेक्स्ट टाईम आपली पोरं ह्याचा व्हिडिओ बनवून पाठवतील. आणि हे बघा हा रस्ता केलेला आहे, इकडे सुपारीच्या बागा आहेत आणि हे पाणी असं सरळ पर्याला मिळतं इथून जेव्हा पावसाळ्यातून येतं तेव्हा. ही पण बागच आहे थोडक्यात, वरच्या साईडला कलम आहेत म्हणजे हापूस आंबा. आणि इथेच रस्ता आहे समोर, समोर हे आहे स्मशान भूमी. काय नाही अरे तेच बोललो, आणि तुझा फोन आहे तुझा फोन घरी ठेवून मी बाहेर माहिती आहे ना तुझ्या टायमाला फोन कर. हे कलमाचं झाड आहे इथं, हे सुद्धा कलमच आहे पण हे तोडलेलं आहे. तर हा रस्ता आहे आणि इथून बेड, याला बेड म्हणतात आमच्याकडं चिऱ्याचं. आणि हे आपला रिक्षा, इथून आपल्याकडे जायला रस्ता आहे इथून समोरून. पण हा रस्ता जातो कोतापूरला आणि तिथून मग गावखडी रत्नागिरी या ठिकाणी हा रस्ता जातो. आणि हा रस्ता जातो भूला, या रस्त्याने आपल्याला भूला जायचं आहे आपल्याकडे. या रस्त्याने भूला जायचंय कुत्र कोणाच रे. तर ही बघा ही पण फ्रेम सही वाटते. इकडं मसावट आहे, कोण राडे कोण रायडर. तर हे मस्त वाटत एकदम. हा तर इकडे सुद्धा कंपाऊंडच आहे, काजूचं झाड. आणि इथं आपल्याला समोर आता पर्या दिसणार आहे, पर्या इथे जांभळाचं झाड आहे वाटतं ना. हे जांभळाचं झाड आहे पण जांभूळ धरलेत का रे. हा धरलेत, थोडीच आहेत धरून गेली पडली वाटतं. पप्पू आणि भाऊ एकदम मागेच राहिले. तर आपण आता चालत जातोय कारण रिक्षा काही भेटली नाही. जर रिक्षा मिळालीच तर आपण रिक्षाने जाऊ. आणि हा कोण बाहेर जाय वाटतो ना, आणि ह्या कोण बाहेर जाय वाटतो. आणि मयूर आपला गेलेला आहे बाहेर जायच्या रिक्षात. आणि हे बघा हा आहे पर्या, हा पर्याय आपल्याकडचा. हे बघा सही वाटतंय, हा पूल आहे, हे पाणी इकडं सुद्धा आहे बघा. हे पाणी भरलेलं आहे, धरण आहे काय बनवलेलं. होय धरणच आहे. तर हे पाणी आहे ना आपल्या इकडनं येतं, आपल्या जो घराच्या खाली जो पर्याय दिसतो ना तो हा सरळ असा येतो इकडं. आणि इथून जातो कुठं जातो रे, इकडे दसूरला वगैरे जातो ना हा पर्याय. हा पर्यात ना आलो तो बोट होडी बिडी घेऊन यायला पाहिजे काय. होडी ना आलो तर भारी आहे इकडं. मध्ये दगडे आहेत एकदम. हा ते बघा हे सुपारीचे झाड आहेत, हे नारळीचे झाड आहे, नारळ धरलेले आहेत. नारळ आपल्याकडे 24 मतलब 12 काय म्हणजे 12 काय रे कसं आहे ते 12 महिने धरतात नारळ, 12 महिने धरतात आपल्याकडं आणि सगळीकडे धरत असतील. आपल्या ह्या पाण्यामध्ये ना गोड्या पाण्यातले मासे मिळतात जसं की खवला, मळी, अजून काय रे वालय, शेंगटी, म्हणजे गोड्या पाण्यातली. हैर पण काय खूप लोकांना माहिती असेल हैर बोलतात. काडवी पण मिळते, काडवी तर आपण जाऊया आता भुवात. तर आपण रस्त्याने पुढे आलेलो आणि याला पुरकाची राई असं काहीतरी म्हणतात. आता कसं भरपूर वर्षांनी शब्द आपल्या कानावर पडलाय पुरकाची राई. हा तर असं ठिकाण आहे. इथून चव्हाणाकडे जायला रस्ता आहे, चव्हाण डॉक्टर. आणि हे हा पुरकाई, ओके पुरकाई म्हणतात ह्याला. असं होतं कधी कधी जेव्हा गावी आपण कमी राहतो ना तेव्हा असं होतं. आणि हे रवळनाथ मंदिर आहे, आपण बाहेरनंच बघूया. रवळनाथ मंदिर आता आतमध्ये नाही जातो आपण,
बाहेरनच बघूया. तर हे रवळनाथ मंदिर आहे. चला आणि हे प्राजक्ताचं झाड आहे. प्राजक्ता म्हणे प्राजक्ताच ना ते फुल, सुगंधित फुलं. आणि हेच आहे पुरकाई. आणि पूर्ण हे दोन्ही साईडला आहे ना जंगल आहे, एकदम भयानक जंगल आहे. चप्पल तुटली की काय? अरे भोसाकली चप्पल. हे असं असं होतं गावी आल्यावर अशी चपल्या बिपल्या तुटतात. आणि भयानक असं जंगल आहे दोन्ही साईडला. डाव्या साईडला पर्याय पण वरच्या साईडला इकडे उजव्या साईडला जंगल आहे. बघ आहे काय हो आहे काय थांबवलेलं आहे. जाऊया ना. चला तर आपल्या रिक्षाला भेटलेली आणि रिक्षानं आपण जाऊया. चला आहे माग बसशील चौघे मी बसू काय पुढं विचारलं. एक मिनिट तर आपल्याला भेटली आता मधीच रिक्षा पडला. मागे पुढे बस. होईल होईल मागे पुढे बस. चला ओके चला होय बसलेलो. तर आपल्याला इथं रिक्षा मिळाली आहे आणि रिक्षाने आपण जाऊया गोवात. होता हा भेटताना पण भेटेल. गाडी मिळाली रिक्षा. गावाला आपला रिक्षा मिळणं कठीण आहे. सुपारीच्या बाग आहे तिथे. पर्या पण इथं डेंजर आहे जरा खाली. पुन्हा हे आहे ना जास्त कोण लोक जात नाही. बंगले झालेत ना गावी एकदम. गावची घरं मातीची घरं गेली चिरेबंदी. आता सगळं स्लॅब दिसणार पण हो. आता स्लॅबचे झाले सगळे. आणि लॉकडाऊन पासून मेन म्हणजे घरं लोक बांधायला लागली. हा मुंबई जेव्हा लॉकडाऊन झालं ना तेव्हा लोकांना कळलं की गावी घरं असणं महत्वाचं आहे. हा चार भिंतीमध्ये मुंबईला लटका होतं ना. सरपरेवाडी रे. तो समोर दिसतो तो एक आतमध्ये. त्यांचा पण पहिला छान दिसायचा. आता कलर गेलाय म्हणून ठीक आहे. भूबौद्धवाडी बेकरी. आता आपण आलोय भूला. तर आता आपण भूला आलेलो आहोत आणि आता वाजलेत संध्याकाळचे 6:30.
आहे काय चालू? एक जिद्द, रिफायनरी रद्द, हे झालंच पाहिजे रद्द. तर हा पेंडखळ्यात जायचा रस्ता, हे आमचं भू पंचक्रोशी म्हणजे भू मार्केट छोटस आहे. चल आधी कुठे जाऊया? आप्पा तर आहे ना, की आप्पा आहे हे आप्पा गेला गेला घरी. तर आता काय काय दुकानं बंद असतील, कारण 6:30 वाजून गेलेले आहेत. एटीएम नसेल कदाचित. एटीएम आहे बघ, इकडे आहे वाटतंय बघ. इथे एक रत्नागिरी बँक म्हणून काहीतरी आहे, तिथे असेल काय रत्नागिरी काहीतरी असंच आहे ना. तर हे आहे पाध्ये हॉटेल, पाध्ये इथे पाध्ये हॉटेल आहे, समोर तांबे हॉटेल. आणि महिंद्राची जुनी गाडी आहे, मस्त दिसते. काय माहिती इथे कुठं तरी लिहिली आहे तेव्हा एटीएम सेवा उपलब्ध, पण ते एटीएम आहे की नाही हे कुणबी पतपेढीत आहे. त्यांच्या आतमध्ये असावं रे वाटतं. हे पाचगाव दुकान आणि इथं तांबे वडापाव सेंटर, इथली वडापावची टेस्ट भारी असते. काय एकच आहे ना मग इथं भुवात? एकच आहे का? तर आपल्या भूला एकच एटीएम आहे. तर हे आपलं भू आहे आणि समोर इथे खिदीर दुकान आहे, खिदीर ब्रदर्स. आणि वरती कोणाचं आहे ते? वरती कोणाचं घर? चव्हाणांचं घर आहे इथे समोर. झोपलेत ना हो. डायरेक्ट बुद्धम शरणम गयो नाही बोलतो आपण. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे नयन नयन, हॅपी बर्थडे टू यू. आणि ताई ताई नाही म्हटलेला, हॅपी बर्थडे ताई, हॅपी बर्थडे ताई नयन मावशी, हॅपी बर्थडे नयन मावशी. तर आज आहे आपला नयनचा वाढदिवस. आज तारीख किती? 22. आज 22 मे आहे नयनचा, आणि ताईचा सुद्धा वाढदिवस. ताईचा उद्या आहे 23. आम्ही आजच करून घेतलेला आणि उद्या पण असणार आहे.